Pensan amca hakkati. Yayın kuracağım babacı. पेन्शन पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे राजकारणी विचार करतात त्याच प्रकारे आपल्याला विचार करावा लागेल. राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना अर्थात महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 आणि अंशराशीकरण नियम 1984 भविष्य निर्वाह निधी GPF सह लागू करावी. यासाठी आज शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समिती जिल्हा गडचिरोलीच्या नेतृत्वाखाली आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या समन्वयातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गडचिरोली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झालेले आहे. यावेळी मोर्चात आमदार सुधाकर अडबाले, संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, समन्वयक समितीचे अध्यक्ष गुरुदेव नवघडे, शैलेश भदाणे, अजय लोंढे, धनपाल मिसार, रामदास मसराम, डॉक्टर सोनल कोवे, विश्वजित कोवासे, डॉक्टर मिलिंद नरोटे, नितेश कुमरे, बापू मुनघाटे, सदानंद ताराम यासह हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. देशोन्नती न्यूजसाठी अनिल धामोडे, गडचिरोली. लाडकी बायको योजना सुद्धा त्यांनी कार्यान्वित केली, परंतु आमच्या बांधवांचा या ठिकाणी विचार होत नाही. शोकांतिक मी व माझा परिवार, माझे मित्र व नातेवाईक, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जो पक्ष किंवा जो गट जुनी पेन्शन योजना लागू करेल किंवा जुन्या पेन्शनचा मुद्दा जाहीरनाम्यात घेईल त्याच पक्षाला किंवा त्याच गटाला आपलं मतदान करेल. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. आज आपण आलो गडचिरोली जिल्ह्यामध्ये. मुंबईवरनं थेट गडचिरोली जिल्ह्यामध्ये येण्याचं कारण एकच की एकच पेन्शन आणि ही जी समिती आहे या पद्धतीने पेन्शन योजना जी आहे ही खंडित केली होती आणि त्यानंतर कर्मचारी हतबल झाले आणि बऱ्याच वेळा कर्मचाऱ्यांनी यासाठी बराच संघर्ष देखील केला, पण तो संघर्षाचा आता शिगेला पोहोचलाय. कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता ह्या समितीने आता टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या सोबत आहेत आमदार सुधाकरराव अडबले. सर, महत्वाचा मुद्दा की पेन्शन योजना जी आहे या संदर्भात बरेच दिवसापासून जे संघर्ष चाललाय तो संघर्ष थांबेल असं वाटतं का? या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जुनी पेन्शन योजना 1982 लागू व्हावी यासाठी आमचा संघर्ष, कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणं हा शासनाचा कुठलाही काय म्हणता येईल शासनाचा मेहरबानी नाही. कारण घटनेतील तरतुदीनुसार शासनाचा म्हणजे कर्मचाऱ्यांचा तो हक्क आहे आणि तो कर्मचाऱ्यांचा हक्क मिळालाच पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आम्ही संघर्ष करतो आहोत. परंतु या मागणीकडे शासन सातत्यानं दुर्लक्ष करीत असल्याचं आम्हाला दिसते आहे. रास्त मागणीसाठी आम्ही लढा देत असताना आमच्या मागणीकडे विचार न करता या महाराष्ट्रामध्ये करोडो रुपयाची उधळपट्टी मात्र होताना दिसते आहे आणि रास्त मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. म्हणून जोपर्यंत राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष हा अविरत राहणार आहे. निश्चितच जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत या मागणीसाठी रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातली लढाई आम्ही जोरकसपणे भांडो. अगदी महत्वाचा मुद्दा आहे, आपणही नेतृत्व करताय. महत्वाचा मुद्दा की आतापर्यंत ही लढाई तुमची संपत नाही आहे, निवडणुका समोर आल्यात, लोकसभा गेला, विधानसभा आल्यात, काय असेल टोकाचं पाऊल तुमचं? आता आमच्या कर्मचाऱ्यांनी वोट फॉर ओपीएस ची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे जो पक्ष
जुनी पेन्शन लागू करण्याची जाहीरनाम्यामध्ये घेईल किंवा जुनी पेन्शन योजना लागू करेल अशाच पक्षाला मतदान करण्याचं कर्मचाऱ्यांनी ठरवलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर कुठल्याही पक्षाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आपल्या जाहीरनाम्यात घेतलं नाही तर संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार उभं करून या सरकारला जे पक्ष आहेत त्या सर्वांना कोंडीत टाकण्याचं आमचं नियोजन आहे. निश्चित आम्ही जरी जिंकून आलो नाही पण एखाद्या पक्षाला पाडण्याचं काम निश्चित कर्मचारी करू शकतील. म्हणून माझी सर्व पक्षांना विनंती आहे की जुन्या पेन्शनच्या मुद्द्याला गांभीर्यानं घ्यावं. हे बुद्धिजीवी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे आणि या बुद्धिजीवी लोकांना तुम्ही जास्त काळ मूर्ख बनवू शकत नाही. आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेऊन आता जे सरकार आहे त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी. अगदी आपल्यासोबत काही महिला देखील आहेत. मॅडम, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सरकारने जुनी पेन्शन योजनेसाठी तुम्ही तर एवढं लढा देत आहे पण लढा न देता लाडकी बहीण योजना ही राबवली आहे. काय वाटतं तुम्हाला की यामध्ये देखील बहिणी आहेत, या बहिणी देखील आज पेन्शनसाठी बसल्या आहेत, त्यांची मागणी पूर्ण होणार का? बिलकुल, मागणी अगदी बरोबर आहे आणि हे पूर्ण करण्याची आमची जिम्मेदारी आहे. काँग्रेस पक्षाचे आज सगळे उमेदवार इथे उपस्थित आहेत आणि आम्ही हेच सगळ्यांना खात्री देत आहोत इथे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पक्का तुमची जुनी पेन्शन योजनेचा जो मुद्दा आहे तो ठेवणार आहोत आणि तुमची मागे पूर्ण करणार आहोत. मी स्वतः एक उमेदवार आहे, डॉक्टर सोनलताई कोवे. मी आज तुम्हाला इथे सांगते की मी तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या लढ्यात माझं नेहमी मी सोबत राहणार आहे. धन्यवाद. या पद्धतीनं ही सरकार वागत आहे, एकीकडे कोट्यावधी रुपयाचं उधळपट्टी करून सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत, जे शिक्षक आहेत जे आपले दिवस रात्र मेहनत करून लोकांना ज्ञान देण्याचं काम करतात पण त्यांच्या परिवाराचं उदरनिर्वाह व्हावं ते कुठेतरी सुरक्षित व्हावं अशा प्रश्नाकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. आणि या मुद्द्याला घेऊन काँग्रेस पक्ष नेहमीच या सडा ओपीएसच्या संघर्षामध्ये त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहणार आहे. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय जुनी पेन्शन योजना या संदर्भातलं हे आंदोलन जे आहे आज हे भव्य आंदोलन गडचिरोली या ठिकाणी झालं आणि विशेष म्हणजे येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आंदोलन आता तीव्र रूप घ्यायला लागलं आहे. तर याबरोबरच आपल्यासोबत काही नेतृत्व करणारे या ठिकाणचे नेते आहेत. काय शेवटचं पाऊल काय असेल आणि शेवटची भूमिका काय असेल आणि या संदर्भात प्रयत्न कुठपर्यंत आले तुमचे? जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जो आंदोलन चाललेलं आहे, जो मोर्चा या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण काढलेला आहे, या मोर्चाच्या संबंधाने एवढंच सांगेल, हा लढा फार दिवसापासून म्हणजे 2014 पासून जो चालू आहे आणि 2005 पूर्वी जे नियुक्त झाले आहेत 5च्या नंतर त्याच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही योजना बंद करण्यात आली आणि 2014 असं आपल्याला गाजर देण्यात आलं की सर्वांचं भलं होईल, सगळ्यांसाठी सबका साथ सबका विकास. परंतु आमच्या जे शेतकरी बांधव तर 16 परंतु शेतकरी बांधवांसाठी नाही तर कर्मचाऱ्यांसाठी नाही, म्हणजे कोणासाठी हे सरकार काम योग्य प्रकारे केलं जातं असं दिसत नाही आहे. आमचे कर्मचारी बांधव आयुष्यभर सेवा करत असतात आणि त्या कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये समजा एखादा प्रसंग अनुचित दुर्दैवी प्रसंग घडला तर त्याचा पूर्ण संसार उद्ध्वस्त होत असतो. परंतु या सरकारला मात्र कसल्याही प्रकारे आमच्या कर्मचाऱ्यांचं लेणं देणं नाही, त्या शेतकऱ्यांचं लेणं देणं नाही, अशा प्रकारचं हे नियोजन शून्य जे सरकारचं जे चाललेलं धोरण आहे त्या धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि जोपर्यंत आमच्या कर्मचारी बांधवांना ओपीएस योजना जोपर्यंत पेन्शन योजना लागू होत नाही, जुनी पेन्शन योजना लागू होत नाही, तोपर्यंत हे आमचं आंदोलन अजून आणखी तीव्र होईल असं या ठिकाणी मी सूचित करू इच्छितो. काय वाटतं तुम्हाला, बऱ्याच वर्षापासूनची थांबलेली योजना परत एकदा सुरू होईल का आणि काय प्रयत्न आहेत तुमचे सगळ्यांचे? लेट मी टेल यू फर्स्ट क्लिअरली अँड लाऊडली की आय सपोर्ट ओल्ड पेन्शन स्कीम. मी दुसऱ्या विरोधी पक्षाचा असेन पण एक इंटेलेक्च्युअल म्हणून आणि एक जागरूक नागरिक म्हणून मी या ओल्ड पेन्शन स्कीमला सपोर्ट करतो. आज या गडचिरोली जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये हे जे काही होतं आहे, जे पेन्शन स्कीम लागू नाही झालेलं आहे आणि आज हे सर्व लोक इथे आहेत, काहीतरी त्यांना त्रास होतो आहे. आज त्यांचं सिक्युरिटी जे म्हणतो आपण इनसिक्युअर फील करत आहेत त्याच्यामुळे आज सर्व लोक आंदोलन करत आहेत. मी आज केव्हाही मी सरकारकडे हे दाद मागेन की या शिक्षक लोकांना या ओल्ड पेन्शन स्कीम सुरू करावी आणि त्यांना न्याय द्यावा एवढंच म्हणेन. अगदी, देशाचं भवितव्य घडवणारे शिक्षक असतात आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणारे हे शिक्षक, तेच आज आंदोलनासाठी बसले आहेत. सरकार याकडे कितपत लक्ष देते पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेजस, स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा,
सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका, फक्त देशोन्नती न्यूज वर